मजेदार मजेदार राहिले पाहिजे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण पाणी कुठून येते या पाठाविषयी प्रस्तावना पाहिली। आता आपण या पाठाविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही सर्वांनी ती माहिती व्यवस्थित ऐकायची बरं। हा तर आता तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 53 पहा। त्या पेज नंबर 53 वर तुम्हाला तीन प्रकारचे प्रश्न आणि त्या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। त्या तिघही चित्रांचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि मी जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित त्या ठिकाणी सांगा। तर या ठिकाणी पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही पाणी कशातून पिता? आता एक नंबर चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि मला त्या प्रश्नाचे उत्तर सांगा। किंवा त्या चित्रांसमोर चौकट दिलेली, त्या चौकटीत योग्य खूण करून त्या ठिकाणी तुमचं उत्तर नोंदवा। चौकटी व्यतिरिक्त काही तुमचं उत्तर असेल, त्या चित्रा व्यतिरिक्त काही उत्तर असेल तर समोर जी तुम्हाला चौकट दिसते कोरी चौकट, त्या चौकटीत तुम्ही तुमचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय। अशाच पद्धतीने दोन नंबरचं जे चित्र आहे त्या चित्राचं सुद्धा तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रश्न विचारतो की हे जे पिण्याचे पाणी आहे हे पिण्याचे पाणी कुठे साठवलेले असेल। प्रत्येक चित्राचं तुम्ही निरीक्षण करा, तुमचं उत्तर नोंदवा आणि त्या व्यतिरिक्त काही उत्तर असेल तर चौकटीमध्ये लिहा। तिसरा प्रश्न त्या ठिकाणी, पिण्यासाठी जे आपण पाणी साठवलेलं असतं ते पाणी आपल्याला कुठून मिळते? तर त्या चित्रामध्ये दिलेले आहे विहीर आहे, तलाव आहे, धरण आहे, अशा पद्धतीचे चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। योग्य उत्तरासमोर तुम्ही टिक मार्क करा आणि त्याच्या व्यतिरिक्त काही उत्तर असेल तर मात्र तुम्ही त्या कोऱ्या जागेमध्ये लिहा। तर अशा पद्धतीने या सर्व चित्रांचे निरीक्षण तुम्ही करा, तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी नोंदवा। त्यानंतर आता हे सर्व चित्रांचे निरीक्षण तुम्ही केलं, आता मला सांगा हे सर्व प्रकारचं जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला कुठून मिळते? तर याचं उत्तर आहे पाऊस। अगदी बरोबर, पावसापासून आपल्याला सर्व प्रकारचे पाणी मिळते, पाऊस आहे। मग या पावसाचं पाणी जमिनीवर पडते, धो 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 स्वरूपात पाऊस पडत असतो आणि त्या पावसापासून ओहोळ ओढे नदी तयार होते। त्यानंतर पावसाचे काही पाणी या डोंगरामध्ये वाहत जाऊन खोलगट भागामध्ये साचते आणि खोलगट भागामध्ये त्या ठिकाणी तलाव तयार होतात। काही पाणी हे नदीच्या माध्यमातून वाहत असते, त्या नदीवर बांध घातला जातो, त्या बांध घालून अळवलेल्या पाण्याला आपण धरण म्हणतो। त्यानंतर पावसाचं काही पाणी जमिनीमध्ये खोलवर जातं, खोलवर झिरपते आणि आपण त्या विहिरीच्या माध्यमातून कूपनलिकेच्या माध्यमातून ते पाणी काढून आपण वापरत असतो। त्यानंतर अजून जमिनीमध्ये पाणी खूप त्या ठिकाणी साचते आणि साचल्यानंतर ते पाणी जमिनीतून आपोआप बाहेर पडते आणि मग त्यापासून झरा तयार होतो। तर अशा पद्धतीने काही पाणी जे आहे ते पाणी निसर्गामध्ये आपोआप त्या ठिकाणी साचलेलं असतं आणि त्या साचलेल्या पाण्याला आपण त्या ठिकाणी तलाव म्हणतो आणि काही पाणी हे माणसाने आळवलेलं असतं आणि त्या आळवलेल्या पाण्याला आपण धरण म्हणतो आणि या धरणाचं पाणी आपण जेव्हा पाऊस नसतो तेव्हा शेतीसाठी, कारखान्यांसाठी आणि आपण पिण्यासाठी वापरत असतो। मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपण माणसापासून तयार झालेले पाण्याचे स्रोत आणि निसर्गामध्ये आपोआप तयार झालेले पाण्याचे स्रोत याची माहिती आपण या पाठामध्ये मिळवली। त्यानंतर या ठिकाणी आता ही नदी आहे, तर ही नदी कशी तयार झालेली आहे, कशा पद्धतीने वाहते? तर आपल्याला माहिती आहे पावसाचे पाणी जमिनीवर पडून त्याचे असंख्य ओहोळ ओढे तयार होऊन त्यापासून नदी
तयार होते आणि डोंगर भागाकडून पठाराकडे वाहत जाते. त्यानंतर जल रूपे, आता या ठिकाणी जल रूपे म्हणजे ज्यापासून आपल्याला पाणी मिळते त्याला जल रूपे म्हणतात. मग त्या ठिकाणी मोठे मोठे जलाशय आहेत, नदी आहे, तलाव आहे, तळे आहेत, हे जल रूपे या ठिकाणी आहेत. आणि भूरूपे, भूरूपे म्हणजे टेकड्या, खाडी, पठार, मैदाने हे सर्व काय आहे, हे सर्व भूरूपे आहेत. तर आजचा या घटकामध्ये आपण पाणी कुठून कुठून कसे कसे मिळते ते आपण अभ्यासलं, त्यानंतर पावसाच्या पाण्यापासून कोणते कोणते नैसर्गिक स्रोत तयार झाले ते, माणसाने कोणते नैसर्गिक स्रोत तयार केले ते, आणि त्यानंतर नदी कशी तयार होते, जल रूपे म्हणजे काय आणि भूरूपे म्हणजे काय, या सर्वांची माहिती आपण या पाठामध्ये मिळवलेली आहे. आलं लक्षात? तर या सर्वांचा अभ्यास तुम्ही आपल्या पालकांच्या मदतीने करा.